मोठी आई बाबा मी बाहेर जाते. सकाळी सकाळी कुठे चाललीस? बाबा कॉलेजला जाण्याआधी मला शांतनूंना भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय, काही गोष्टी समजूनही घ्यायच्यात, म्हणून आता त्यांना भेटायला जाते मी. ठीक आहे, जा. तुझ्या प्रयत्नांना नक्की यश मिळणार मला खात्री आहे, पण काळजी घे. मी पूर्ण काळजी घेईन बाबा. येते. वकील साहेब, वकील साहेब काहीही करा, पण माझा शांतनू निर्दोष सुटलाच पाहिजे. बघा, आपण फक्त प्रयत्न करू शकतो, कारण ही केस जरा अवघडच आहे. कोर्टाच समन्स आलंय. आपल्या हातात फक्त तयारी करणं आहे. प्रत्यक्ष कोर्टात काय होणार आहे हे तिथेच समजेल. जास्त वेळ बोलता येणार नाही, फक्त 10 मिनिटं. जा बेटा. आज सकाळपासून तुझी खूप आठवण येत होती. मलाही कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालं होतं, म्हणूनच कॉलेजला जाण्याआधी इथे तुम्हाला भेटायला आले मी. कसे आहात तुम्ही? तू कशी आहेस? ठीक. आणि घरी सगळे? सगळे ठीक आहेत. तुम्हाला इथून लवकरात लवकर सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. मलाही शक्य असेल ते सगळं करायचंय तुमच्यासाठी, पण त्याआधी या प्रकरणाबद्दल थोडी माहिती हवी होती मला. विचार ना, काय हवंय? शांतनू, हे सगळं कसं घडलं? नक्की काय झालं होतं तिथे, आणि हा व्हिडिओ गौरवच्या हाती कसा लागला? आता ते रेकॉर्डिंग कोणी केलं हेच कळत नाही, कारण त्या दिवशी तिथे मी, नंदिताताई आणि गौरव आम्ही तिघेच होतो. मग रेकॉर्डिंग कोण करू शकतं? ऍक्च्युली त्या गौरवच्या मागावर गेलो होतो मी त्याच्या घरी, पण घराला कुलूप होत. मी बराच वेळ थांबलो तिथे, बघितलं इकडे तिकडे, पण तो काही आला नाही. कुठे गेलाय कोणास ठाऊक. आणि नेमकं त्याच दिवशी त्याने माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली आणि पोलीस आपल्या घरी आले. फक्त सूड घेण्यासाठी आणि तुम्हाला अडकवण्यासाठी त्या व्हिडिओचा वापर केला त्याने, पण त्याचा अडव मी यशस्वी नाही होऊ देणार. पल्लवी, पोलीस माझं काहीच ऐकून घेत नाही आहेत, कोणाचा विश्वास नाही आहे, पण तू हे इतकं ठामपणे कसं सांगतेस? मी हे ठामपणे सांगते कारण माझा विश्वास आहे तुमच्यावर, आणि हाच विश्वास आपल्या नात्याचा भक्कम पाया आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की तुम्ही हे सगळं मला आधी का नाही सांगितलं, म्हणून आपल्यात वाद होत होते, पण तुमच्यावर कधी अविश्वास नाही दाखवला मी. आपल्यातला विश्वास, आपलं हे नातं आणखी घट्ट होत चाललंय. मी सगळ्यांना सांगितलं की मी तुम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढेन म्हणून, पण त्यासाठी मला माझ्या रक्ताचं पाणी करावं लागलं तरीही चालेल. लागतील ते सगळे कष्ट घेईन मी, पण तुम्हाला न्याय मिळवून देईन. हो, चला चला, वेळ संपली. येते. आणि हो शांतनू, जोवर तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी पुरावे गोळा करत नाही, तोवर मी घराची पायरीही चढतो. स्वाभिमान.
पल्लवी हा व्हिडिओ बघ. प्रोफेसर शांतनु सूर्यवंशी यांच्यावरच्या गाजलेल्या खटल्याचा निकाल उद्याच लागणार आहे आणि हे आता निश्चित झालंय. उद्या या खटल्याची सुनावणी न्यायालयात होणार असून शांतनु सूर्यवंशी यांचं भवितव्य यावरच ठरणार आहे. पल्लवी, काल ज्यांनी कॉलेजमध्ये आंदोलन केलं होतं त्यांनी आज शहरभर आंदोलन सुरू केलंय. शांतनु सरांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी अशीही मागणी केली आहे त्यांनी. म्हणजे शांतनुंना वाचवण्यासाठी फक्त आजचा एकच दिवस आहे आपल्याकडे. नाही, काहीही करून आजच्या एका दिवसात आपल्याला पुरावे शोधावे लागणारच आहेत. एकच दिवस आहे. आपण करूया काहीतरी. शांतनु निर्दोष आहे याची पूर्ण खात्री आहे मला, पण आता ते सिद्ध कसं करू? यांच्या विरोधात गौरव भाऊजींनीच कंप्लेंट केली होती, त्यांच्याशिवाय दुसरं काय सोर्स आहे? अगं पण तुझ्या घरच्यांनी वकिलांची मदत घेतली आहे म्हणालीस ना तू. हो, पण ते फक्त जामीन मिळवण्यासाठी. कोर्टात जर ते निर्दोष आहे हे सिद्ध करायचं असेल तर काहीतरी भक्कम पुरावा लागेल ना. आता त्यासाठीचे पुरावे कुठून गोळा करू मी? पल्लवी, पल्लवी मला एक सांग, तुमच्याकडे त्या दिवशी पोलीस ऑफिसर आलेले करेक्ट? हा. त्यांचं नाव काय होतं? कोणी इनामदार म्हणून होते, पण असं कळलं की या पुढचा सगळा तपास त्यांचा सिनियर ऑफिसर अनिकेत कामत आहे ते करणार. अनिकेत कामत, नाव ऐकल्यासारखं वाटतं. एकच सेकंद, एकच सेकंद. वैदेही, पुरावा म्हणून आपल्याकडे तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ असलेला फोन पोलिसांच्या ताब्यात आहे. काही लिंक लागायची असेल ना तर ती त्या फोन मधूनच लागू शकते. हो, पण त्या फोन पर्यंत पोहोचायला हवं ना. पोहोचता येईल. म्हणजे अनिकेत कामत म्हणालीस ना, त्यांचा नंबर मिळवला. हो, मयंक, अरे त्यांचा नंबर तुला कसा मिळाला? मिळाला का माझ्या सोर्स कडून? ते आता इम्पॉर्टंट आहे का? तू त्यांना फोन कर आणि जे जे काही झालंय ते सगळं सांग. ओके, काय सांगतोय? नाही, तू डायल कर. हे बघ. अरे असं कसं त्यांना फोन लावणार? पल्लवी कॉल कर, वेळ नाही आपल्याकडे. प्लीज. अरे बोल पल्लवी, प्लीज टाइम वेस्ट नको करू. आता सांग ना तिला. हॅलो. हॅलो सर, कामत सर बोलतायत का? हो सर, मी पल्लवी शिरसेकर बोलते. शांतनु सूर्यवंशी तुमच्या कस्टडीत आहेत सर, त्यांच्यावर केले गेलेले आरोप चुकीचे आहेत. बर, मग सर तपासात तुम्हाला गौरव सावंत यांच्याकडून जो फोन सापडलाय ना त्यातली ती व्हिडिओ क्लिप आणि तो फोन आम्ही बघू शकतो का? म्हणजे तशी रिक्वेस्ट आहे साहेब. पल्लवी शिरसेकर, तुम्ही शिकलेले आहात ना? हो. कायदा वगैरे काही कळता का? तो पुरावा आहे त्या केस मधला आणि तो असा आरोपीच्या नातेवाईकांना बघायला देतात का? नाही सर, मला फक्त त्यातला. हे बघा, असं करणं शक्य नाहीये, कायदा पाळावा लागतो आम्हालाही. नाही, बरोबर आहे साहेब तुमचं. पुन्हा फोन करू नका, आम्हाला त्रास देऊ नका. वकील साहेब, आमच्या तरफे जी काही डॉक्युमेंट देण्यासारखी होती ना ती आम्ही सगळी तुम्हाला दिलेली आहेत, तर बाकीचं सगळं तुमच्या हातात आहे. प्लीज तुम्हीच लक्ष घाला आता. ओके, थँक्यू. अरे काय म्हणतायत रणदिवे साहेब? दादा, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही काळजी करूच नका, शांतनु नक्की सुटेल. हो, पण प्रभूदादा, पोलिसांकडे जो पुरावा आहे त्याच्या विरुद्ध उभा राहू शकेल असा कोणताही पुरावा आपल्याकडे अजूनही नाही आहे. म्हणूनच तर काळजी वाटतेय ना भाऊजी. आणि आपल्या सुनबाई काय म्हणाल्या होत्या? मी स्वतः प्रयत्न करते. काय प्रयत्न केले तिने? काहीही केलेले नाहीये. कॉलेज संपून इतका वेळ झाला, अजून ती घरी सुद्धा आलेली नाही. वहिनी ती त्याच प्रयत्नात असेल ना? हे असं म्हटलं की झालं? तिला नवऱ्याची काळजी नाही, घरच्यांची काळजी नाही. इथे शांतनुमुळे आमचा जीव टांगणीला लागलाय. ती बायको आहे ना त्याची, तिने त्याची काळजी घ्यायची तर तीच बेपत्ता. वहिनी, आपण थोडा वेळ तिची वाट बघूया, नाही तर मग मी स्वतः जाऊन बघून येईन तिला. पण तुम्ही प्लीज काळजी करू नका. तू काय बोलताय भाऊजी? कशी नको काळजी करू? हा, माझ्या शांतनुची अवस्था मला बघवणार नाही म्हणून मी त्याला जेलमध्ये भेटायला सुद्धा गेले नाही. उद्या कोर्टात काय होणार आहे कोण जाणे. परमेश्वरा,
ही अशी सगळी संकट आमच्यावर का येऊन कोसळत आहेत मला काहीच कळेनासं झालंय. चहा. पल्लवीताई, पल्लवीताई, चहा घे ना. हे घे, तू खूप धावपळ करतेस, चहा घे, थोडं बरं वाटेल. मला काही कळेनासं झालंय ग. अयंग, तू त्या पोलीस ऑफिसरांचा एवढा नंबर शोधून दिलास मला, पण त्यांची काहीच मदत झाली नाही रे. मला कळतं हे सगळं त्या गौरव भाऊजींनी केलं, पण पुरावे कसे शोधू? आणि पुरावे नसताना शांतनू निर्दोष आहेत हे कसं सिद्ध करू शकणार आहे मी? तू टेन्शन नको घेऊस ना. पण मग काय करू मी? मी करतो काहीतरी. अरे पण कसं, सगळे ऑप्शन संपले आता. वेट, जिथे सगळे ऑप्शन संपतात तिथेच मयंकचं नेटवर्क कामाला येतं. एक सेकंड. हॅलो सुनावणे साहेब. हां, मी मयंक बोलतोय. मला तुमची मदत हवी होती. नाही, केस खूप जेन्युइन आहे, नो टेन्शन. ओके, म्हणजे सगळा डेटा तुमच्याकडेच आहे का? ग्रेट. नाही, आत्ताच भेटतो तुम्हाला. प्लीज साहेब, काहीतरी करा. नाही, आत्ताच लगेच येतो, एक 10 मिनिटात पोचतो तिकडे. नाही, येतो. हो, ओके, थँक्यू सो मच, बाय बाय. मयंक, अरे काय चाललंय तुझं? कोणाशी बोलत होतास तू आणि कसला डेटा? हे बघ, तू सांगतो सगळं सांगतो. काय जवळ या. तुम्ही दोघं जर कोणाला काही सांगणार नसाल तर मला तुम्हाला दोघांना एक सिक्रेट सांगायचं. कसलं सिक्रेट? मी एक एथिकल हॅकर. काय तू एथिकल? हळू वैदे, हळू ना यार. पल्लवी सांग नाहीला. अरे पण मी फोन्स आणि वेबसाईट हॅक करतो. अरे हो, चांगल्या कामासाठी आणि ऑफिशियली, म्हणजे पोलिसांची मदत करतो, सरकारी कामासाठी मदत करतो त्यांना. त्याच्या 4 लेवल्स कम्प्लीट केल्यात मी. मयंकर, पण तू हे कधी सांगितलं नाहीस आम्हाला. अगं, ते सिक्रेटच असतं आणि आम्ही अग्रीमेंट साईन करतो त्याचा, म्हणून मी हे तुमच्या दोघांपासून लपवलं. ते जाऊ दे, ज्यांच्याकडे शांतनू सरांची केस आहे, जी सायबर फॉरेन्सिक टीम ती केस हँडल करते, त्यांचेच जे हेड आहेत सोनावणे साहेब, त्यांच्याकडे चौकशी केली मी. म्हणजे सगळा डेटा त्यांच्याकडे? येस, आणि ते माहिती द्यायला तयार आहेत. चला जाऊया पोलीस स्टेशनला. चल पल्लवी, चल. पल्लवीताई, तू प्लीज चुकीचं समजू नकोस. हे सगळं बेकायदेशीर रीतीने आपण नाही करत आहोत, फक्त त्यांच्याकडनं थोडी इन्फॉर्मेशन घेतोय एवढंच, आणि ते रिपोर्ट सबमिट करण्याच्या आधी आपल्याला घ्यावे लागेल, म्हणून आता लगेच निघूया. पल्लवी, मयंकचं पटतंय मला. पुरावे मिळवण्यासाठी थोडी वाट वाकडी करावीच लागणार आहे आपल्याला. फक्त इन्फॉर्मेशन देणार आहेत ते आपल्याला, आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडनं काही ना काहीतरी नक्कीच मिळेल. शांतनू सरांना सोडवायला त्यांची नक्की मदत होईल, आणि रिपोर्ट सबमिट करण्याच्या आधी आपल्याला तिकडे पोचायला हवं. ओके, चल. वैदेही, मयंक, थँक्यू सो मच. तुम्ही किती करताय माझ्यासाठी? बघितलं, झालं हिचं परत. वैदे, आपण दोघंच जाऊयात, ठीक आहे? अरे नाही, तसं नाही. चल आता, चल पल्लवी, चल. हो, खास माझ्या शब्दासाठी तुम्ही रिपोर्ट सबमिट केला नाहीत, आम्हाला भेटायला वेळ दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून थँक्स सोनावणे साहेब. अरे मयंक, असं कशाला बोलतोस? तूही कित्येकदा आम्हाला मदत केलीस. बरं, मी ओळख करून देतो. ही माझी मैत्रीण वैदेही आणि ही माझी ताई पल्लवीताई. नमस्कार. हिचेच मिस्टर म्हणजे शांतनू सूर्यवंशी. आमच्या सरांवर खुनाचा खोटा आरोप केला गेला आणि ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत.
पण आमचा विश्वास आहे की त्यांना अडकवलं जातोय. हो सर, आणि यात तुम्हीच आमची मदत करू शकता. तुम्ही ते सगळं डेटा वगैरे बघितलंच असेल ना, त्यात काही तुम्हाला वेगळं जाणवलं का, काही ऑब्झर्वेशन वगैरे? खरं सांगायचं म्हणजे आम्हाला त्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ सापडला त्या व्हिडिओवरून, नाव काय म्हणालात त्यांचं? शांतनू सर. हो, त्यांचा धक्का लागून त्या इस्माचा मृत्यू झालेला त्या क्लिपमध्ये दिसतोय, आणि हेच ऑब्झर्वेशन मला या रिपोर्टमध्ये मेन्शन करावे लागतील. पण सर, मी खात्रीने सांगू शकते शांतनू असं करूच शकत नाहीत. हो हे बघा मॅडम, तुम्ही जेन्युइन आहात हे कळतंय मला, आणि तुमच्या वागण्या बोलण्यातून तसं जाणवतंय, मी माणसं ओळखतो. पण पोलिसांना आणि कोर्टाला पुरावा दाखवावा लागतो. पण एक शंका आहे. कुठली शंका? त्या मोबाईलमध्ये तो एकच व्हिडिओ, बाकी काही नाही. म्हणजे एखादा मॅसेज, व्हिडिओ, मी त्या फोनचं इंटरनल स्टोरेज आणि मेमरी कार्डही चेक केलं, पण तसं काही सापडलं नाही. असं कसं होईल? तेच तर, मलाही त्याच आश्चर्य वाटतंय. पण मग याचा अर्थ काय काढायचा? अर्थ स्पष्ट आहे, मोबाईल मधील बाकीचा डाटा सरळ सरळ कुणीतरी डिलीट केलाय. अहो पण मोबाईल मध्ये काही डेटा नाही, असं कसं शक्य आहे? दिस इज नॉट पॉसिबल. एक्झॅक्टली, काही ना काहीतरी डेटा त्यात स्टोर असायलाच हवा. फक्त हा व्हिडिओ ठेवायचा होता म्हणून मागचा सर्व डेटा त्याने डिलीट करून टाकला, हे क्लिअर आहे. पण मग तो व्हिडिओ खोटा आहे किंवा त्याचा एडिट टॅम्पर केला गेलाय असं काही? हा हा नाही, हा व्हिडिओ खरा आहे. सर, खर तर शेवटची आशा म्हणून मी इथे आले होते. वाटलं होतं की तुमच्याकडून काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल, तुम्ही काहीतरी वेगळं सांगाल. पण हा व्हिडिओ जर खरा मानला जाणार असेल तर. सॉरी मॅडम, माझाही नाईलाज आहे. बाकीचा डेटा नसला तरी हा व्हिडिओ मात्र खरा आहे, आणि हे सिद्ध होणारच. तरी मी पुढे रिमार्क टाकलाय. बरं सर, तो डेटा आपण रिकवर करू शकतो का? असं काही होऊ शकतं का? हा सर, प्लीज बघा ना, प्लीज. अरे मी खूप प्रयत्न केले आणि काहीच सापडलं नाही. ज्याने कोणी हे उद्योग केलेत ना, त्यांनी हा डेटा दुसऱ्या डिव्हाइसवर कॉपी करून मग ह्या डिव्हाइसमधून डिलीट केला. आणि आता हा डेटा कुठे आहे हे फक्त तोच सांगू शकतो. पल्लवी यार, तू नको टेन्शन घेऊ, आपण करू काहीतरी. मी करतो काहीतरी. गौरवने व्यवस्थित प्लॅनिंग करून शांतनूंना फसवलं. एक नंबरचा आगाव आहे, अति शहाणपणा केलाय त्याने. अजून काय बघ ना, आणि मोबाईल मधला सगळा डेटाही डिलीट करून टाकला, म्हणजे कोणाच्या हाती काही पुरावा मिळायलाच नको. पण हा डेटा त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी डिव्हाइस मध्ये स्टोअर केला असेल ना मयंक? एक्झॅक्टली, सोनावणे पण आपल्याला तेच सांगत होते. पण कुठे शोधणार पल्लवी, कुठे असेल तो डेटा? मयंक, आपल्याकडे एकच उपाय, गौरव सावंतच्या घरात घुसण. काय तू बरी आहेस ना पल्लवी? अरे दुसरा काय ऑप्शन आहे आपल्याकडे? एक तर वेळ कमी आहे, आणि मला असं खूप वाटते त्याच्या घरात आपल्याला नक्कीच काहीतरी सापडेल. बरं ठीक आहे, तू हे घरी सांगून ये आणि बघ आमच्याशी कोऑर्डिनेट कर. ओके. नाही नाही, पुरावे सापडत नाही तर मी घरी काही दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नाही. अगं पण वैदेही प्लीज, मी एकदा ठरवलं आता आता मी नाही मागे हटणार. तुम्हा दोघांना चालणार आहे का? बरं ठीक आहे, आम्ही दोघही आहोत मग तुझ्या या मिशन मध्ये. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.